मुंबई के पूर्व पुलिस आयुक्त के आरोप से घिरे पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने परमवीर सिंह पर निशाना लगाया है। उन्होंने कहा कि परमवीर सिंह की भी जांच होनी चाहिए। मुकेश अंबानीच्या घरासमोर जे जिलेटिन स्कॉर्पियो गाडीमध्ये सापडलं होतं ती घटना किंवा मनसुख हिरेन याची हत्या या दोन्ही घटनेच्या बाबतीत परमवीर सिंग तेव्हाचे पोलीस आयुक्त यांची भूमिका अतिशय संशयास्पद पाहण्यात आलेली आहे। अतिशय संशयास्पद त्यांची भूमिका होती त्यांची आणि सचिन वजेची। त्याचबरोबर अतिशय गंभीर अशा चुका त्यांनी केल्या परमवीर सिंग आणि त्या माफ करण्यालायक नव्हत्या म्हणून मी त्यावेळेस गृहमंत्री असताना त्यांची ताबडतोब मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली केली आणि एका कार्यक्रमात सुद्धा मी त्यावेळेस सांगितलं होतं एका जाहीर कार्यक्रमामध्ये की परमवीर पोलीस आयुक्त असताना त्यांच्या हातातनं अतिशय गंभीर चुका आणि त्यांची या दोन्ही प्रकरणामध्ये मुकेश अंबानीच्या घराजवळ ठेवलेले जिलेटिन आणि त्याचबरोबर मनसुख हिरेन याची हत्या या दोन्ही प्रकरणामध्ये परमवीर सिंग आणि सचिन वजे याची अतिशय संशयास्पद भूमिका होती। त्याच्यामुळे त्याला हटवल्यानंतर त्या रागातनं त्यांनी माझ्यावर आरोप केलेत। त्यांना माझ्यावर आरोप करायचे होते त्यांनी जेव्हा ते पोलीस आयुक्त होते तेव्हा करायला पाहिजे होते पण त्यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर आणि त्यांच्याकडनं तपास काढून ATS मध्ये दिल्यानंतर त्यांनी माझ्यावर गंभीर आरोप केलेत। आपल्याला कल्पना आहे की गेल्या 30 वर्षामध्ये माझ्यावर या राजकीय जीवनामध्ये एक सुद्धा आरोप नाही। त्याच्यामुळे या संपूर्ण बाबतीत न्याय मिळावा मला म्हणून मी उच्च न्यायालयात माझी याचिका दाखल केलेली आहे।